ताज्या घडामोडींसाठी स्वान न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन अशा कल्याण पश्चिम भागातील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला बनावट कागदपत्रे तयार करून किल्ल्याची जागा नावावर करणाऱ्या बंटीविरोधात विविध कलमानुसार महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे सुयश शिर्के असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव असून तो माळशेज नाणेघाट व इतर वनक्षेत्र आणि पर्यटक स्थळ विकास समितीचा अध्यक्ष असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे बंटी बबली या हिंदी चित्रपटात ताजमहाल आपल्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून विक्री करण्याचा प्रसंग या चित्रपटात दाखवण्यात आला अशाच प्रकारे कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याच्या जागेचे वंशज दाखवून बनावट कागदपत्रांच्या आधारे नावाने केला मात्र जागा विक्री होण्यापूर्वीच हा प्रकार कल्याण मंडळ अधिकारी असलेल्या महिला अधिकारी प्रीती घुडे यांच्यामुळे उघडकीस आला आहे घुंडे यांनी दोन नोव्हेंबर रोजी सुयेश शिर्के यांच्यावर भादवी कलम चारशे वीस चारशे पासष्ट चारशे सहासष्ट चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर सातशे त्र्याहत्तर प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे गुन्हा दाखल झालेला सुयश शिर्के यांनी बारा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी किल्ल्याची जागा आपल्या नावाने करण्यासाठी नाहरकत दाखल्यासाठी अर्ज दिला होता या अर्जात त्याने शिर्के राजांचे वंशज आणि वारसदार असल्याचा उल्लेख करून कल्याण तहसील कार्यालयातील पाच ते सात कागदपत्रांवर शिक्का आणि अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या असलेले कागदपत्र अर्जासोबत जोडले होते सदरच्या जागेचे प्रकरण ऐतिहासिक किल्ल्याविषयी असल्याने मंजुरीसाठी जिल्हा अधिकारी कार्यालयात पाठवण्यात आले होते दरम्यानच्या काळात किल्ल्याची पडझड झाल्याने दुरुस्ती करावी म्हणून स्थानिक बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ठाणे जिल्हा अधिकारी कार्यालयाशी पत्रव्यवहार करून किल्ल्यासंदर्भात लेखी माहिती मागवली असता सदरची जागा शिर्के राजांचे वंशज आणि वारसदार यांची असल्याने त्यांच्याकडून दुरुस्तीची परवानगी द्यावी असा उल्लेख करत पोलिसांना कळवण्यात आले तर दुसरीकडे कल्याण मंडळ अधिकारी कार्यालयात या किल्ल्याच्या जागे संदर्भात चोवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी दस्तावेज तपासणी दरम्यान कल्याण तहसीलदार कार्यालयाच्या नावाने बनावट लेटरसह अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी केलेला दस्तावेज आढळून आल्याने हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला त्यानंतर दोन नोव्हेंबर रोजी कल्याण तहसीलदार कार्यालयातील मंडळ अधिकारी प्रीती घोडे यांच्या तक्रारीनंतर कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्यात सुयश शिर्के नामक व्यक्तीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आकाश सहाणे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा